नमस्कार मित्रांनो, मी यशवंत सुटे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आपण चाललेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क येथे कान्हेरी केव्जला एक्सप्लोअर करण्यासाठी. मित्रांनो, आता मी मुंबईतून जवळपास 15 दिवस झालेले आहेत आणि माझा मुंबईमधला हा सेकंड ब्लॉग असणार आहे, तर खूप मजा येणार आहे. आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आय थिंक आम्हाला 1 ते 1.5 तास लागेल, कारण की मी सध्या विक्रोळीमध्ये आहे. विक्रोळी ते बोरीवली जातपर्यंत साधारणतः 1 ते 1.5 तास लागेल आम्हाला. मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग निघूया. बोरीवलीला जाण्यासाठी सकाळी 10:00 लोकलने विक्रोळीवरून मी निघालो घाटकोपरसाठी. घाटकोपरला पोहोचल्यानंतर अंधेरीसाठी मेट्रो पकडली. मेट्रोनी अंधेरीला पोहोचल्यानंतर चर्चगेट बोरीवली या लोकलने मी पोहोचलो बोरीवलीला. साधारणतः 1.5 तासाच्या प्रवासानंतर मी बोरीवलीला पोहोचलो. संजय गांधी नॅशनल पार्क हे बोरीवली स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्कसाठी रिक्षा मिळेल. जर तुम्हाला पायी जायचं असेल तर तुम्ही पायी पण जाऊ शकता. मी पायी जात संजय गांधी नॅशनल पार्कच्या गेटजवळ पोहोचलो. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये प्रवेश केल्यानंतर गेटजवळच तुम्हाला तिकीट काउंटर मिळेल. संजय गांधी नॅशनल पार्कची एंट्री फी ही 95 रुपये आहे. इथून आता आपल्याला बस घ्यायची आहे आणि मी इथून तिकीट घेतली आहे, ती 94 रुपयाला पडली आहे एका पर्सनसाठी. तर आता आपण तिकीट घेतली आहे, आता आपण बसने जाणार आहोत कान्हेरी केव्जला. चला तर मग. कान्हेरी केव्जला पोहोचण्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कच्या गेटपासून बस सेवा पुरवली जाते. ही बस केवळ 13 रुपयांमध्ये तुम्हाला कान्हेरी केव्जपर्यंत पोहोचवते. आता आपण आलेलो आहोत कान्हेरी केव्जला आणि माझ्या बागे बघू शकता इथे कान्हेरी केव्जचा बोर्ड लागलेला आहे. इथून आपल्याला जायचं आहे पायऱ्यांनीवर, तिथे आहेत कान्हेरी केव्ज. आणि तुम्ही इथला परिसर बघू शकता, इथे खूप सारे खाण्यापिण्याची दुकानं आहेत. जर तुम्हाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. आणि हो मित्रांनो, इथे माकडं पण भरपूर आहेत. जर तुम्ही कुठल्या वस्तू खाण्यापिण्याच्या घेऊन येत असाल सोबत तर ते लपून आणा किंवा बॅगमध्ये टाकून आणा, नाहीतर हे माकडं जे आहे ते तुम्हाला खूप त्रास देणार आहेत. चला तर मग आता आपण वर जाऊया. तर मित्रांनो, कान्हेरी केव्जला एंट्री फी जी आहे ती 25 रुपये पर पर्सन आहे. आणि आता आपण केव्ज बघणार आहोत. ही पहिली केव आहे, चला तर मग बघूया. मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्कमधील कान्हेरी केव्ज येथे जवळपास 108 गुफा तुम्हाला पाहायला मिळते. कान्हेरीचा कानागिरी किंवा कृष्णगिरी असा उल्लेख येथे सापडलेल्या शिलालेखात व ताम्रपटात आहे. कान्हेरी या शब्दाचा अर्थ ब्लॅक माउंटन असा होतो. येथील लेण्यांच्या बाहेर तुम्हाला पाण्याची टाकी सुद्धा पाहायला मिळते. कान्हेरी येथील गुफा बौद्ध धर्मीय लेणी असून इ.स. 1 पहिल्यापासून ते 7व्या ते 8व्या शतकापर्यंत याचे खोदकाम करण्यात आले आहे. काही लेण्यांमध्ये उत्कृष्ट भित्तिचित्र सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट जलव्यवस्थापन, प्राचीन बौद्ध शिल्पे व स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना तुम्हाला इथे पाहायला मिळतो.
मित्रांनो, इथून तुम्ही नजारा बघा संजय गांधी नॅशनल पार्कचा, हे बघा. पावसाळ्यामध्ये इथूनच मग पूर्ण पाण्याचे लोट जे आहे ते खाली जाते. आता जानेवारी महिना चालू असल्यामुळे सगळीकडे कोरडं कोरडं झालेलं आहे. मित्रांनो, कानेरी केव्जमध्ये जवळपास 70 ते 80 केव्ज आहेत. तर मला नाही वाटत की आम्ही सगळ्या बघू शकू, कारण की ते ऊन पण जास्त आहे. आणि हे जे नॅशनल पार्क आहे हे 5:30 पर्यंत चालू असते, त्यानंतर मग टुरिस्टना जे आहे ते एंट्री इथे मनाई आहे. तर आता आपण 3-4 वाजेपर्यंत जेवढ्या आपण बघू शकू केव्ज तेवढं आपण एक्सप्लोर करूया आणि नंतर मग परत निघूया. तर मित्रांनो, इथे थोडं तुम्हाला ट्रेक पण करावं लागू शकते, कारण की आता आम्ही तिकडे चाललो आहे टॉप ऑफ दी माउंटेन. इथून आपल्याला वर जायचं आहे. नाही, आज ऊन खूप जास्त आहे. ते आतमध्ये वगैरे तुम्हाला पाणी मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला पुन्हा बाहेर जावं लागेल. तर तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच तुम्ही 2-3 बॉटल्स पाणी सोबत ठेवाच. कानेरी केव्हच्या वरच्या बाजूला गेल्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कचा मनमोहक व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, किती विरोधाभास आहे ना बघा. तिथपर्यंत आहे जंगल आणि त्याच्या समोर जे चालू होते ते म्हणजे सिमेंटचं जंगल. आणि किती सुंदर जागा आहे ही बघा. हे पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि या नॅशनल पार्कमध्ये इथे 2000 वर्षापूर्वी केव्ज बनवण्यात आलेले आहे. तुम्हाला जर या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर नक्कीच पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट द्या, कारण की पावसाळ्यामध्ये तुम्हाला कानेरी केव्जचं एक वेगळंच रूप पाहायला मिळेल. साधारणतः 2 तास कानेरी केव्जमध्ये भटकंती केल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण संजय गांधी नॅशनल पार्क येथील कानेरी केव्ज एक्सप्लोर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.